तर नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो. मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या काही सरकारी योजना असतील त्या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती बघण्याचा प्रयत्न करतच असतो. तर मित्रांनो, आज आपण हरभरा लागवडवरती काही माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आता हरभरा लागवड करून आपल्याला 1.5 ते 2 महिन्याच्या आसपास आपल्याला झाली आहे आणि आता सध्या हरभरा फुलाच्या अवस्थेत येण्यासाठी तयार आहे. पण मित्रांनो, काही कारणामुळे त्याच्यामध्ये आळी पडत आहे, बुरशी पडत आहे, त्याच्यानंतर झाड जागेवर जळत आहे, असे बरेचसे अडचणी या वर्षामध्ये येत आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची फवारणी करायची त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून घ्या, कारण की व्हिडिओ बघण्याच्या नादी तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शेती जगातील वेगवेगळी माहिती मिळतच जातील. तर मित्रांनो, हरभऱ्याला कोणत्या प्रकारची फवारणी करायची, कोणत्या औषधाची फवारणी करायची, सस्त्यात तुम्हाला कोणतं औषध पुरवेल याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, कारण की या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा. आणि आता आपण कालच याला ह्या जे काही हरभर आहे त्याला फवारणी केलेली आहे आणि मी निरीक्षण केलं की चांगल्या प्रकारे आता हरभऱ्याला रंग आलेला आहे, फुलाची संख्या देखील वाढलेली आहे. तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सध्या हरभरं हे फुलाच्या अवस्थेत असल्यामुळे हरभऱ्याला फवारणी करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे, कारण की हरभऱ्याला जर आपण फवारणी केली नाही तर एक तर फुले गळ होती, त्याच्यामध्ये बुरशी त्याच्यामध्ये निर्माण होते, झाडाला मर रोग लागणे, अशा वेगवेगळ्या बाबी आपल्याला हरभऱ्यामध्ये दिसून येतात. तर मित्रांनो, त्याच बाबी टाळण्यासाठी आपल्याला हरभऱ्याला फवारणी करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर मित्रांनो, आता फवारणी करायचं झालं म्हटलं तर तुम्ही बाजारामधून औषध आणून तुम्ही फवारणी करू शकता. तर मित्रांनो, आपलं व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये कशी फवारणी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि चांगला रिझल्ट येणारे औषधं तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. तर मित्रांनो, आपण ब्रँडेड कंपनीची औषधं आणि कमीत कमी खर्चामध्ये असलेले आपण औषधं घेऊन आलेलो आहेत आणि त्याचा रिझल्ट देखील 100% चांगला आहे. आता फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला एक तर तुम्हाला धानुका कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झोएट 5% SG हे तुम्हाला घेऊन यायचं आहे. हे औषध बघा, तुम्हाला जसं की दिसतच आहे, बघा इथं धानुकाचं ब्रँडेड कंपनीचं दिलेलं आहे चिन्ह. हे कमी खर्चामध्ये 10% आहे, हे 50 ml हे तुम्हाला घेऊन यायचं आहे मार्केटमधून. तर मित्रांनो, आता याचं काम काय आहे की मित्रांनो, सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये एक तर फुलामध्ये जे काय फुलं गळण्याची क्षमता असते झाडामध्ये ते थांबवण्याचं काम करतं हे इमामॅक्टिन. त्याच्यानंतर फांदे वाढीसाठी देखील हे काम करतं आणि त्याच्यानंतर जी काही झाडावर आळी असते ते देखील मारण्याचं काम हे इमामॅक्टिन बेन्झोएट करत असतं. तर मित्रांनो, हे एक तुम्हाला मार्केटमधून घेऊन यायचं आहे कमीत कमी खर्चामधील आहे. कोराजेन सध्या मारण्याची गरज नाही, कारण की कोराजेन हे घाट्याच्या अवस्थेत आपल्याला मारायचं आहे, त्याच्यावरती देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण. मित्रांनो, एक औषध झालं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं एक टाटा कंपनीचं टाटा बार आहे. हे तर खूपच ब्रँडेड कंपनी आहे आणि टाटा बार हे बघा आपण 5% आणलेलं आहे. हे जवळपास 250 ml आहे, म्हणजे 50 ml एका टाकीसाठी आपल्याला वापरायचं आहे. टाटा बार हे खूप साऱ्या पिकामध्ये जमतं, त्याच्यामध्ये केळी आहे, द्राक्ष आहेत, कपास आहे, गहू आहे, त्याच्यानंतर ज्वारी आहे, असे बऱ्याचशा पिकामध्ये टाटा बार तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, टाटा बार काम असं करतं की जी काय फुलाची संख्या आहे
पृथ्वी खूप जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतं, त्याच्यामध्ये हिरवा रंग टिकवण्याचा प्रयत्न करतं, पिवळा रंग येऊ देत नाही, मररोग थांबवतं आणि फांद्याची संख्या देखील वाढवण्याचं काम हे टाटा बार करत असतं. तर मित्रांनो, हे औषध आणणं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही हे देखील घेऊन येऊ शकता, फार स्वस्त आहे, ब्रँडेड कंपनीचं आहे आणि खात्रीशीर औषध आपण आणलेलं आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण एक बुरशीनाशक घेऊन आलेलो आहे, रोको कंपनीचं. हे बघा, 5 टाक्याचं आहे, 100 ml, म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आहे रोको. याच्यामध्ये आपल्याला एक तर झाडाला बुरशी येत असते, हरभऱ्याला बुरशी थांबवण्याचं काम हे रोको करत असतं. त्याच्यानंतर झाडामध्ये मावा पडतो. आता सरकीवर कसं सध्या मावा पडायला आहेत, काळ्या रंगाचा मावा असतो, ते देखील थांबवण्याचं काम हे बुरशीनाशक करत असतं. त्याच्यानंतर जी काय मररोग हरभऱ्यामध्ये पडणार आहे ते देखील थांबवण्याचं रोको हे काम करत असतं. तर मित्रांनो, आपण हे 3 औषधं आणलेले आहेत बघा, एक रोको, एक हे इमामेक्टिन बेन्झोएट आणि टाटा बार, हे 3 औषधाची आपण फवारणी केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर स्वस्तात स्वस्त फवारणी करायची असेल तर तुम्ही हे 3 औषधं घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, आता सध्या कोराजन म्हणजे फुलाच्या अवस्थेत कोराजन मारायचं फार शेतकरी म्हणत असतात, पण मित्रांनो, कोराजन हे गोरगरीब शेतकऱ्यांना पुरवणारं औषध नाही. तर मित्रांनो, गोरगरीब शेतकऱ्यांनी याच्याकडं याच्यामध्ये जे काही कोराजनमध्ये घटक असतात तेच घटक याच्यामध्ये आहेत, आणि चांगलं कोराजनपेक्षा म्हणजे कोराजन इतकं तर काम करत नाही पण त्याच्या लेवलला काम हे करतच असतं. तर मित्रांनो, हे औषध तुम्ही वापरून अवश्य बघू शकता. आपल्याला काय याच्या कंपनीची जाहिरात करायची नाही, पण आता शेतकरी एक म्हटलं की गरीबच असतो आणि आपण देखील गरीबच आहेत. तर मित्रांनो, शेतकऱ्याला आपण हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण हेच आहे की कमीत कमी खर्चात आणि चांगल्यात चांगला रिझल्ट कसा आणायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, काही भाषेमधील चुकी झाली असलीच तर माफ करा, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा, आणि चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर आणि सर्वात प्रथम आणि सर्वात पहिले मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.